आणि नवी मुंबईमध्ये एका महिला बिल्डरवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पनवेलहून उरणला जात असताना स्नेहल पाटील यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. या स्नेहल पाटील यांच्या पायाला दुखापत झालेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्यावसायिक वादातनं हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. नवी मुंबईमध्ये एका महिला बिल्डरवरती गोळीबाराची घटना घडली आहे. त्या पनवेलवरनं उरणला जात असताना त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. स्नेहल पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यामध्ये स्नेहल यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचं काम आटोपून त्या उरण येथे जाण्यासाठी निघालेल्या असताना त्यांची कार बंबईपाडा या ठिकाणी त्यांचा मावसभाव चालू असताना डाव्या बाजूने अज्ञात इसमांनी गोळीबार करून त्यांना जखमी केलेलं आहे. त्यांच्या मावसभावांनी लागलीच त्यांना बेलापूर अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी आणून त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. त्यांची गोळी पायाची लागली होती ती डॉक्टरांनी काढून त्या आता सुस्थितीत आहेत. त्यांना कोणी गोळी मारली का मारली या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.